स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो टेट रिझिटबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे ती अपडेट अशी मित्रांनो की सर्व विद्यार्थी मित्रांनो एकिनी स्कोर कार्ड आले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो हे जो स्कोर कार्ड आले तर ह्यामध्ये कोणकोणती माहिती दिली आहे नेमकं मित्रांनो यामध्ये कशी माहिती दिली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले मग त्यांची स्कोअर कार्ड कसे असणार आहे ज्यांना जास्त गुण मिळाले त्यांच्या ठिकाणी स्कोर कार्ड कसे असणार आहे का सर्वांचे सेम स्कोर कार्ड आलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो विद्यांची मागणी अशी होती की कि आम्ही किती क्वेश्चन बरोबर सोडवले किती क्वेश्चन लेखी चुकीचे होते याची आम्हाला स्कोर कार्डमध्ये संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करण्यात यावी अशी मागणी विद्याची होती तर त्या दृष्टीने मित्रांनो हे स्कोर कार्ड आले की नाही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत स्कोर कार्डमध्ये कोणकोणती डिटेल दिली आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी नाही लाईव्ह प्रूफ तुम्हाला मित्रांनो एका विद्यासान स्कोर कार्ड आहे त्यावरून तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारे हे स्कोर कार्ड आणखीने आलेले आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी तात्काळ व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आताच खाली लाल बटनात क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण तुम्हाला टेट रिझल्टबाबत आणि शिक्षक भरतीविषयी ए टू जेड अपडेट जर हवे असतील फ्रीमध्ये तर आताच खाली लाल बटनामध्ये क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला हे याच्यावरती टेट रिझल्टबाबत आणि शिक्षक भरतीविषयी संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते म्हणून सर्वांनी तात्काळ आत्ताच खाली लाल बटनामध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणून एकही विधनसुद्धा कामाने सर्वांनी आत्ताच खाली लाल बटनामध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे आता आपण प्रोपे जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण देखील आले प्रसिद्धी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला देखील स्कोर कार्ड कसे डाऊनलोड करायचे हे तुम्हाला मी अगोदर सांगतो ठीक आहे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल करून दाखवतो की तुम्ही देखील स्कोर कार्ड कसे डाऊनलोड करू शकता तुम्हाला काय करायचं सर्वात अगोदर गुगल क्रोमवरती जायचे त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सर्च करायचे तुमचे सर्व माहिती जे ऑफिशियल वेळेस तुमची त्या ठिकाणी तुम्हाला जायचे या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला देखील साईटला मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल बघा अभियोग्यता व बुद्धिमत्ता असणे दोन हजार बावीस निकाल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो इंटरफेस ओपन होईल ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला हे संपूर्ण टॅब ओपन होतील यामध्ये तुम्हाला मित्रांनो वरती जी दिले बघा शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ताचं नाही ते दोन हजार बावीस गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि तुमच्या मित्रांनो तुम्हाला गुणपत्रक डाउनलोड करून घ्यायचे म्हणजे स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आता हे डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला सांगितलंय आता स्कोर कार्ड कसं आहे हे बघून घ्या तर बघा मित्रांनो अशा प्रकार ठिकाणी स्कोर कार्ड आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकार ठिकाणी स्कोर कार्ड उप या उपलब्ध होऊन जाईल तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिलं टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे स्टेट दोन हजार बावीस स्कोर कार्ड दिले तुम्हाला बघा आता या स्कोर कार्डमध्ये मध्ये काय काय दिले तर मित्रांनो पहिले दिलं तुम्हाला कॅडिडेट नेम या ठिकाणी मित्रांनो कॅन्डिडेटं नाव दिलं आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं विद्याचं नाव असणार आहे ठीक आहे आता कोणतंही विद्यार्थी काही विद्या हा जे स्कोर कार्ड आहे मित्रांनो या ठिकाणी एका विद्याचं हे स्कोर कार्ड आहे त्यामुळे मित्रांनो ही संपूर्ण डिटेल मी या ठिकाणी हाईड केले जेणेकरून मित्रांनो त्या विद्या संपूर्ण माहिती लिक व्हायला नको म्हणून ठीक आहे तर बघा कॅन्डिडेट नेम दिले या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव असेल मग तुमचं वाय जेड जे नाव असेल ते तुमच्या ठिकाणी असेल दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ठिकाणी रजिस्टर नंबर असेल तुमचा ठिकाणी रजिस्टर नंबर जो असेल तो ठिकाणी असणार आहे पुढे रोल नंबर असणार आहे मग तुमचा रोल नंबर वाय जेड जो असेल तो तुम्हाला ठिकाणी दिसणार आहे डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख जी असेल तुम्हाला इथे दिसणार आहे आणि कॅटेगरी म्हणजे मित्रांनो तुम्ही किती ओबीसी कॅटेगरीमधून मधून आहात की तुम्ही किती एस सी कॅटेगरीमधून आहात की तुम्ही की एस टी कॅटेगरीमध्ये आहात ही संपूर्ण कॅटेगरी तुम्हाला इथे दिसेल ठीक आहे हे झालं तुमची पर्सन डिटेल आता पुढे बघा तुम्हाला दिले मित्रांनो नेम ऑफ टेस्ट आणि इंटेलिजन्ट टेस्टमध्ये ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळेल आणि टोटल मार्क्स तुम्हाला दिले आता मार्क्स स्कोर तुम्हाला दिले म्हणजे मित्रांनो तुम्हाला इंटेलिजंट टेस्ट किती मार्क असे मित्रांनो मॅक्सिम मार्क्स किती होते ऐंशी तर यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे तुम्हाला पाहायला मिळतील काही ना पन्नास गुण असतील काही कायद्यांना अठरा गुण असतील काहींना वीस गुण असतील ते तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल नंतर ॲप्टीडेट टेस्ट मित्रांनो तुमची किती मार्काची होती एकशे वीस गुणांची ठीक आहे या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्स किती होते मित्रांनो एकशे वीस यापैकी तुम्हाला किती गुण मिळाले मग तुम्हाला काहींना मित्रांनो एकशे बारा असतील काहींना मित्रांनो साठ असतील काही ऐंशी गुण असतील अशी तुम्हाला लिखीने मार्क्स दिसतील आणि त्यानंतर मित्रांनो इंटेलिजंट टेस्ट आणि ॲप्टिट्यू टेस्ट या दोघांची मित्रांनो देखील ॲडिशन होईल ठीक आहे ह्या दोघांची ॲडिशन होईल आणि तुमच्या देखील टोटल मार्क्स आणखीन दिसतील आता टोटल मार्क्स मित्रांनो तुम्हाला किती पडले असतील तर दोनशेपैकी मित्रांनो काहीना एकशे बारा पडले आहेत ठीक आहे काही एकशे बारा आहे काहींना मित्रांनो एकशे वीस आहेत काहींना या ठिकाणी ऐंशी आहेत काही चाळीस गुण आहेत ठीक आहे कारण मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एक मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशीवाला आहे तो मात्रांना माहिती आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे स्कोर कार्ड आहे तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला संपूर्ण स्कोर कार्ड दाखवलं डिटेल दाखवले आता यामध्ये मित्रांनो विद्यांची मागणी होती की रिस्पॉन्स त्यांना मिळाली पाहिजे होती आता रिस्पॉन्स शीट म्हणजे मित्रांनो काय तर त्या ठिकाणी त्यांनी किती जे काही प्रश्न सोडवले त्या ठिकाणी किती बरोबर होते किती चुकीचे होते त्यांनी सोडवलेले प्रश्न आणखीने बरोबर आहेत की नाही हे तुम्हाला मित्रांनो संपूर्ण डिटेल रिस्पॉन्स शिटमध्ये पाहायला मिळते तर ते रिस्पॉन्स शीट, शीट विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे होती पण तसा साडीन झाले नाही आहे फक्त स्कोर कार्ड आले पण यामध्ये मित्रांनो जी बरीचशी माहिती आला पाहिजे होती त्या देखील दिली गेली नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे स्कोर कार्ड एक चांगलं आहे की नाही तुमचं मत तुम्हाला नक्की नोंदवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो टेट ट्रिझिटच्या टिकन चौकशी केली पाहिजे की नाही तुमचं मत नक्की तुम्हाला कमेंट बॉक्स नोंदवायचं आहे जर तुम्हाला वाटतं सगळी चौकशी झालीच पाहिजे तर टाईप करा सर एक टेट रिझल्टची चौकशी झालीच पाहिजे तुम्हाला वाटत असेल की टेट रिजेच्या चौकशी नाही झाली पाहिजे तर टाईप करा सर टेट रिजे चडिक चौकशी नाही केली पाहिजे तुमचं मत नक्की नोंदवा अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका व्हिडिओ पुढच्या म्हणजे नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद